पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्याने तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे. तर हे परिपत्रक मित्रांनो व्हॉट्सअपला व्हायरल होत आहे. ते नेमकं काय दिले परिपत्रकामध्ये आणि हे कधी आलं आहे आणि कुणी तयार केलं हे परिपत्रक आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या मनातील काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्याच्याद्वारे सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेल. तर बघा याच्यामध्ये काय दिलं आहे. तुम्ही पहिले दिनांक बघू शकता, 28/1/2020 असे ह्या परिपत्रकामध्ये तारीख दिलेली आहे. तर विषय बघा काय दिलं आहे, मुंबई पोलीस शिपाई भरती 2019 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीबाबत बैठक. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय दिले बघूया आपण. मुंबई पोलीस भरती समिती 2019 करिता उपरोक्त संदर्भान्वये निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे. अध्यक्ष मुंबई पोलीस भरती 2019 समिती तथा सह पोलीस आयुक्त प्रशासन मुंबई यांनी निर्देशित केल्यानुसार आपणास कळवण्यात येते की मा महोदयांच्या अध्यक्षतेखाली शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीबाबत आढावा बैठक 29 जानेवारी 2020 रोजी दुपारी 12:30 अध्यक्ष मुंबई पोलीस भरती 2019 तथा सह पोलीस आयुक्त प्रशासन मुंबई यांचे स्वीय दालन मा पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालय क्रॉफर्ड मार्केट CST ला. मित्रांनो क्रॉफर्ड मार्केट तुम्हाला माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आपलं CST स्टेशन आहे, त्याच्या बाहेरच क्रॉफर्ड मार्केट आहे. तिथे DN रोड मुंबई 1 येथे बैठक आयोजित करण्यात येणार आहे आलेली आहे. तर मित्रांनो बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये सांगितलं आहे 29 तारखेला आपली बैठक होणार आहे की शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी. आता बैठक होणार आहे म्हणजे मित्रांनो आपण एक अंदाज लावू शकतो की प्रथम मैदानी चाचणी होऊ शकते, फक्त आपण शक्यता वर्तवण्यात येते. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रथम मैदानी चाचणी होणार आहे का लिखित परीक्षा होणार आहे, तर मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मित्रांनो, कुणीही काहीही म्हणू द्या, कोणतंही परिपत्रक येऊ द्या, मुख्यमंत्री स्वतः म्हणू दे किंवा गृहराज्यमंत्री म्हणू दे की आम्ही सुरुवातीला मैदानी चाचणी घेऊ, ठीक आहे. आता गृहराज्यमंत्री म्हणाले, गृहमंत्री म्हणाले पहिल्यांदा मैदानी चाचणी घेऊ तर काही शंका नाही, मैदानी चाचणी 100% होईल. पण मित्रांनो तसा GR आला आहे का, त्या लोकांनी सांगितले, आता सांगितले म्हणजे साहजिक ते पूर्ण करतील, पूर्ण केल्यानंतर नवीन GR काढतील आणि त्यानंतर आपण कन्फर्म समजू शकतो की पोलीस भरतीला प्रथम मैदानी चाचणी होणार आहे. आता त्यांनी सांगितलं आहे की प्रथम मैदानी चाचणी होणार आहे, त्यांनी सांगितलं आहे म्हणजे की होऊ शकतं, पण तसा GR आलेला नाही आहे. आणि GR कोण काढतं मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल राज्य शासन सर्व मान्यता मिळून हा GR निघत असतो. नुसतं एखाद्या व्यक्तीने बोलणं म्हणून प्रथम मैदानी चाचणी झाली असं कधी नसतं, भरपूर गोष्टी फॉलो कराव्या लागतात, भरपूर काही गोष्टी त्यामध्ये अवेलेबल कराव्या लागतात तेव्हा तो GR पास होतो. त्याच्यावर मोठमोठ्या व्यक्तींची सही देखील असते, राज्यपाल म्हणा इतर सर्वांची मान्यता प्राप्त करावी लागते त्यावेळेस तो GR बनत असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती जर असं म्हणली, एखादी व्यक्ती म्हणजे मी त्यांना गृहराज्यमंत्री, गृहमंत्री उद्धव ठाकरे अशा भरपूर काही व्यक्ती आहेत की ते म्हणले प्रथम मैदानी चाचणी घेऊ वगैरे वगैरे, तर ते म्हणलेत तर ते करून दाखवतील, करून दाखवल्यावर आपल्याला GR द्वारे कळेलच. पण जो जुना GR आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, प्रथम लेखी परीक्षा नंतर मैदानी चाचणी, तर त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे. आणि ह्या लोकांनी जे सांगितलं आहे प्रथम मैदानी चाचणी घेऊ, तर ह्या लोकांनी सांगितलं आहे ना, तर हे लोक तसा GR काढतील आणि जेव्हा GR निघेल त्यावेळेसच आपण कन्फर्म म्हणू शकतो की प्रथम मैदानी चाचणी. आता यांची बैठक आहे, बैठकीमध्ये काय निर्णय घेतील आपल्याला लवकरच कळेल, पण ह्या अनुषंगाने आपण समजू शकतो की प्रथम मैदानी चाचणी घेण्यामध्ये ह्यांच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. मागे अनिल देशमुख यांचा देखील व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की प्रथम मैदानी चाचणी घेऊ. आता त्यांनी सांगितलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर की आपण एक अंदाज लावू शकतो की त्यांची वाटचाल, त्यांचा त्या दिशेने एक प्रकारे प्रवास चालू झालेला आहे आणि ते त्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. तर आपलं बघू शकतो आता GR काय येईल त्यावर सगळं अवेलेबल आहे.
जी आर जर आला नाही तर जुन्या जी आरनुसार सर्व कामकाज चालेल, आणि जर का जी आर नवीन आला तर नवीन जी आरनुसार कामकाज चालेल. तर बघू काय होतं बैठकीमध्ये, त्यांचा काय निर्णय येतं आहे, तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की नेमकं ह्याने काय बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे, काय चर्चा झाले आपल्याला लवकरच कळेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सर्व मित्रांना सेंड करा, सर्वांनाही माहिती कळली पाहिजे. आणि तुम्ही दोन्हीकडे मित्रांनो लेखी परीक्षेला 100% लक्ष द्या, ग्राउंडला देखील 100% लक्ष द्या, आणि मैदानी देखील करा. कारण तुम्ही लेखी परीक्षा अभ्यास करताय, मैदानी देखील करा. जुन्या जी आरनुसार जर तुम्हाला वाटत असेल की प्रथम लेखी परीक्षा होईल नंतर मैदानी चाचणी होईल, तर तुम्ही पहिली लेखी परीक्षेचा अभ्यास करताय आणि मैदानीकडे दुर्लक्ष करताय, असं कमेंटद्वारे मला भरपूर कळालेलं आहे. पण तुम्ही दोन्हीला पण समान महत्त्व द्या, कारण सुरुवातीला जर मैदानी झाली ह्यांचा निर्णय त्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे, जर पहिल्यांदा मैदानी चाचणी झाली तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा दोन्हीकडे तुम्ही समान लक्ष द्या आणि दोन्हीला पण 100% प्राधान्य द्या. तर नवीन जी आर आला किंवा नवीन काय माहिती आली आम्ही सर्व तुमच्यासमोर पोचतच जाऊ. तुमची काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांना सेंड करा, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. तर आपण भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत.